महत्त्वाच्या अशा गोष्टी ते सुद्धा विद्यार्थ्यांसाठी, जर तुमचं अभ्यासामध्ये म्हणजे स्टडी करताना जर तुमचं लक्ष लागत नसेल, म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नसेल, तर तुमच्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या कोणत्या आहेत त्या आपण आज पाहणार आहोत. चला तर मग आपण त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण पाहायला सुरुवात करतो. इथे महत्वाच्या चार गोष्टी आहेत. त्या चार गोष्टी आपण कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच काय, ड्रिंक वन ग्लास ऑफ वॉटर देन स्टार्ट स्टडिंग और रीडिंग व्हाइल वॉकिंग. जर तुमचं स्टडी करताना लक्ष लागत नसेल तर ड्रिंक वन ग्लास ऑफ वॉटर, आपल्याला एक ग्लास भरून पाणी प्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे काही स्टडी करतोय ते वाचन किंवा रीडिंग आपण करतोय ते चालता चालताना, म्हणजे रीडिंग व्हाइल वॉकिंग, आपल्याला चालत असताना आपल्याला ते स्टडी करायचं. यामुळे काय होते, आपल्या अंगात जो आळस आलेला असतो तो आळस निघून जातो आणि आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्या स्टडीमध्ये म्हणजे आपल्या रीडिंगमध्ये आपलं पूर्ण लक्ष लागतं. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे, इट च्युइंग बम इट स्टार्ट्स वर्किंग ऑफ मसल्स वी कांट स्लीप. इट च्युइंग बम, आपल्याला एक च्युइंग गम खायचा आहे, ते सुद्धा शुगर ज्यामध्ये कमी असेल तो आपला च्युइंग गम खायचा. च्युइंगम खाल्यामुळे काय होते तर आपल्या तोंडामध्ये जे मसल असतात, व्हेनेव्हर वी च्यू च्युइंगम, ज्या वेळेला आपण च्युइंगम खातो त्यावेळेला इथे जे मसल्स आहेत, दिस मसल स्टार्ट्स वर्किंग, म्हणजेच काय, त्यांचे मसल्स त्यांचे काम करायला सुरुवात करतात. आणि जेव्हा आपल्या बॉडीचे मसल्स वर्किंगमध्ये असतात, ॲट दॅट टाइम वी कांट स्लीप, आपण त्यावेळेला झोपू शकत नाही. म्हणून इथे आपण च्युइंगम खायचं आहे जेणेकरून आपले मसल्स वर्किंग पोझिशनमध्ये राहतील आणि आपल्याला झोप येणार नाही. पण च्युइंगम खाताना लक्षात ठेवायचं आहे, तर आपण ज्यामध्ये शुगरची क्वांटिटी कमी आहे ज्या च्युइंगममध्ये, आपल्या दातांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असंच च्युइंगम आपल्याला कन्झ्युम करायचं. कोणतंही च्युइंगम आपल्याला इथे खायचं नाही आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे, टेक 5 मिनिट ब्रेक डू एनी फिजिकल एक्सरसाइज सच एज वॉर्मअप. आपल्याला मध्येच स्टडी करताना मध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आपलं जर होत नसेल तर आपल्या मध्येच 5 to 10 मिनिट्सचा आपला स्मॉल ब्रेक घ्यायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे तर डू फिजिकल एक्सरसाइज, आपलं जे फिजिकल एक्सरसाइज आहेत, फॉर एक्झाम्पल वॉर्मअप आहे, त्यानंतर योगिक एक्सरसाइज काही ज्या छोट्या छोट्या आहेत त्या आपण करू शकतो, डोळ्यांच्या एक्सरसाइज आहेत, तोंडाच्या एक्सरसाइज आहेत आणि हातांच्या एक्सरसाइज आहेत. ह्या आपल्याला 5 मिनिटांसाठी त्या एक्सरसाइज करायचं आहे, जेणेकरून काय होते आपलं माइंड हे डिस्ट्रॅक्ट झालेलं असते, ते पुन्हा आपण पोझिशनमध्ये येतो आणि आपलं पुन्हा स्टडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन होतो. हा आहे आपला थर्ड पॉईंट. त्यानंतर आहे फोर्थ पॉईंट, बोरिंग सब्जेक्ट. जर आपण बोरिंग सब्जेक्ट स्टडी करत असाल तर काय होते, स्टडी इन द मॉर्निंग आफ्टर वेकिंग अप बिफोर स्टडी फर्स्ट डू 5 to 10 मिनिट्स वॉर्मअप. आपला बोरिंग सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आपला मॉर्निंगमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे, मॉर्निंगमध्ये उठल्यानंतर बिफोर स्टडी स्टार्ट करायच्या आधी आपल्याला 5 to 10 मिनिट्स वॉर्मअप करायचा आहे, जेणेकरून काय होते आपली जी झोप आहे ती झोप आपली उडणार आहे वॉर्मअप केल्यानंतर. वॉर्मअप केल्यानंतर आपला हा जो बोरिंग सब्जेक्ट आहे तो आपला मॉर्निंगमध्ये आपला घ्यायचा आहे. का तर मॉर्निंगचं वातावरण एकदम शांत असते, डिस्टर्बन्स होत नाही, म्हणून बोरिंग सब्जेक्ट आपण मॉर्निंगमध्ये स्टडी करायचा आहे. इतर कोणतेही सब्जेक्ट आहेत ते आपण कोणत्याही वेळेला आपण स्टडी करू शकतो, आपलं कॉन्सन्ट्रेशन लागते, पण बोरिंग सब्जेक्ट आपण कोणत्याही वेळेला आपण स्टडी करू शकत नाही. मॉर्निंगचा वेळ आहे तो बोरिंग सब्जेक्टसाठी एकदम बेस्ट असा वेळ आहे. त्यानंतर बोरिंग सब्जेक्ट आपण जर स्टडी करत असाल तर आपल्याला अधूनमधून काय केलं पाहिजे, छोटासा 5 मिनिट किंवा 6 to 7 मिनिट्सचा आपला मध्ये मध्ये ब्रेक घेतला पाहिजे. का तर आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते बोरिंग सब्जेक्ट आपण स्टडी करताना ब्रेक होते आणि ते ब्रेक झालेलं कॉन्सन्ट्रेशन रिटर्न आपलं आणायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला बोरिंग सब्जेक्टमध्ये मध्ये मध्ये आपला ब्रेक घेणे इम्पॉर्टंट आहे. मग हा लास्ट पॉईंट आहे, टोटल या ठिकाणी 4 पॉईंट्स आहेत. हे 4 पॉईंट्स आहेत हे आपल्या स्टडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी आपला हेल्प करणार आहे. तर ह्या 4 पॉईंट्समधला तुम्हाला कोणता पॉईंट सर्वात जास्त आवडला किंवा समजला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरायचं नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही. पुन्हा भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.